नमस्कार मित्रांनो, खूप दिवसाच्या प्रत्यक्षानंतर आज आपण पुन्हा एका ठिकाणी आलो आहोत आणि ते ठिकाण आहे म्हणजे सर्वांचं आवडतं असं लाडकं महाबळेश्वर. आणि महाबळेश्वरला आम्ही काल रात्री आलो आहोत आणि या ठिकाणाहून आजचा जो प्लॅन आपला असणार आहे तो आहे प्रतापगड. तर आपण ज्या ठिकाणी आता थांबलेलो आहोत तर तो आहे अबनोली घाट आणि या ठिकाणाहून प्रतापगड हे अंतर आहे 16 किलोमीटर. तर आपण त्या ठिकाणी आता जाणारच आहोत आणि निघतोय. तर चला भेटूया प्रतापगडला. थांबलो तिथून प्रतापगड दिसतोय मला. तर हा जो दिसतोय बघा, हा जो कोना आहे ना इथे या ठिकाणी, तर हा आहे प्रतापगड. आणि इथून मला वाटतं कदाचित एक 12-13 किलोमीटर असेलच. तर चला निघूया मग आता पुढच्या प्रवासाला. आत्ता ज्या आपण कमानीमधून आतमध्ये आलो तिथून हे जे अंतर आहे प्रतापगडचं हे आहे 4 किलोमीटर. तर जो पोलादपूरचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरून आतमध्ये तुम्हाला एक पहिला लेफ्ट घ्यायचा. जर तुम्ही महाबळेश्वरमधून येत असाल तर तुम्हाला पहिला लेफ्ट घ्यायला लागेल आणि लेफ्ट घेतल्यानंतर आतमध्ये 4 किलोमीटर प्रतापगड आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही येऊ शकता. तर चला निघूया पुढच्या प्रवासाचा. प्रतापगडवरती पोचलेलो आहोत आणि या ठिकाणी हा जो समोर पाहते हा रस्ता आहे. तर चला करूया किल्ल्याची सफर कशा पद्धतीने वरती आहे. इथून 2 बुरुज मला दिसत आहेत. तर हा त्या बुरुजाकडे आपण आता जाणारच आहोत. तर चला बघूया. गडावरती पोचलेलो आहोत आणि तो जो बुरुज दिसतोय तुम्हाला पाठीमागे हा, तर आपण आता तिकडे जाणार आहोत की बघूया. पहिल्यांदा आलो मी इकडे प्रतापगडावरती. तर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आहे तिकडे. चला
आणि या बुरुजावरून अफजल खानाची समाधी जी आहे ती दिसते बघा तुम्हाला या ठिकाणी. ही जी आहे ही अफजल खानाची समाधी आहे. किल्ल्यापासून एक मला वाटतं साधारण एक 300 मीटर 300 साधारण 300 400 500 मीटरच्या अंतरावरती आहे. तर चला वरती जाऊया बघूया बुरुजावरती. Thank you.
आपण हा सर्व जो किल्ला पाहत आहोत तर हा बऱ्यापैकी पाहून झालाय, पण जो या ठिकाणी जो मागचा भाग आहे, किल्ल्याचा मागचा भाग आहे, त्या ठिकाणी कोण सगळे पर्यटक वगैरे कोण येत नाही, तर त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आता सध्या, तर खूपच म्हणजे अशा अवस्थेमध्ये आहे तो। हे पहा, या इथून मागे रायगड पण दिसतो, पण आता सध्या खूप धुकं असल्यामुळे या ठिकाणी रायगड दिसत नाही आहे, तर ज्यावेळेस ते एकदम स्वच्छ वातावरण असतं त्यावेळेस तो दिसतो। तर चला तर मग अजून भरपूर अजून थोड्याशा भेटी द्यायच्या राहिल्यात, तर त्या पाहून घेऊया आपण। Thank you.